कवा टाकली होता ताई ये परवाजी परवाजी टाकले होय अजून हडकल नाही बघा निव कसं आहे काय परवाजी डांबर कुठं हवे तीन दिवसापासून टाकलेलं आतापर्यंत सगळं जशाला तसं निघून चाललंय चार दिवसाखाली टाकलेलं होय चार दिवस झालं म्हणे टाकून मला सांगा याच्यात कुठली पकावट काय काहीच सेट झालं नाही चार दिवसापासून अजून निवळ काहीच काम निवळ बोगस काम करून निघून चाललेत पैसे घेऊन त्याच्यामध्ये डांबर नाही नुसतं बारीक बुकरा फेकून देऊन वरून काळा आईल टाकतून या गुत्तेदाराला काळ्या यादीमध्ये घातल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मतदार संघाचा खूप मोठा विकास करतो म्हणून सांगत असताना मोठा परवा निधी देतोय असं सांगत असताना कुठतरी गुत्तेदारांना पाठीशी घालत असत पाठीशी घालत आहेत असं वाटतंय कारण बटाळा या रोडवर अतिशय साध्या पद्धतीचं काम निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे हातानं गिट्टी निघत आहे कुठलाच बेस नाही त्याला याला कुठल्याच प्रकारचा बेस नाही एस्टिमेटनुसार काम नाहीये या संदर्भात आम्ही जेई डेप्टी ई पर्यंत जाऊ चर्चा करू आणि यातला काळा बाजार बाहेर काढू संघातील बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मतदारसंघामध्ये कोळगाव या गावी जे रोड झालेला आहे हे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा रोड झालेला आहे जे समोर तुम्ही बघत आहात की हाताने गिट्टी उकडले चाललेली आहे इन्स्ट्रुमेंटप्रमाणे कोणतं काम नाही खाली मुरूम नाही कोणती दबाई केलेली नाही भरण केलेलं नाही या संबंधित जे गुत्तेदार आहे फक्त टक्केवारी घेऊन हे काम उरकून इथल्या ज्या मतदारांना येड्यामध्ये काढण्याचं काम हे गुत्तेदार करत आहेत या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित गुत्तेदाराचं लायसन्स रद्द करण्यासाठी व संबंधित जे अधिकारी आहे याला निलंबित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी भोकर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आश्वासन देत आहे आणि जोपर्यंत हे काम चांगल्या प्रकारे होणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही याची पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नोंद घ्यावी व संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करा या ठिकाणचं झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे या रोडवरती पुलाचं काम जे होत आहे ते सुद्धा एस्टिमेटप्रमाणे होत नाही निकृष्ट दर्जाचं होत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी सदाधिक गुत्तेदाराचं काम चांगलं झाल्याशिवाय त्याचं देयक देऊ नये अशा प्रकारची आम्ही वरिष्ठांना त्या ठिकाणी मागणी करणार आहोत दुरुपयोग होत आहेत संगनमत करून भ्रष्ट अधिकारी व गुत्तेदार टक्केवारीने इथे कामं वाटून घेतलेले आहेत व त्याचे उत्कृष्ट नमुने आपणाला आज पाहावयास मिळालेले आहे बघा बैल गाडीचा रस्ता तरी चांगला आहे शिवन गायकवाड कोळगाव बुजरुक हलका भोकर या गावाचा रहिवाशी आम्ही शेताजवळ माझ्या इथं इथं रोड तसंच पहिला सुरज उकरले होतं तर डांबर शिपरून मोठं मोठा सोल आतरून जबरजबर करून निघून गेले आणि ती गिट्टी असंच उकळून चालली जाता येता काम बरोबर झालं नाही एकंदरीत बोगस काम झाले बोगस काम झालं